छत्रपती शिवाजी नगर चा टियागर चा पूल, छत्रपती शिवाजी नगर चा मोका, महापालिका प्रशासनाचा निकाल असो, महापालिका प्रशासनाचा निकाल असो। महापालिका इकडे फक्त कर घेण्यासाठी आपल्याला आमंत्रित करतात, आपल्याला पत्र पाठवतात, परंतु आजपर्यंत शिवाजी नगरला वाईट टाकलेला आहे, कुठल्या सुविधा नाही। त्यातच मुख्य सुविधा आमच्या पुलाचा विषय आहे, बोगद्याचा विषय आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे। स्थानिक शिवाजी नगरच्या रहिवाशांची कोंडी झालेली आहे, यांना पायी येण्या जाण्यासाठी, शहरात येण्या जाण्यासाठी कुठल्याच प्रकारचा मार्ग उपलब्ध न करून दिल्याबद्दल मनपा जळगावचा जाहीर निषेध। धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, जळगाव मनपाचा धिक्कार असो। कोणचे गरीब वस्तीचे त्या भागात सगळे गरीब साधारण समाज आहे, त्यांच्याकडे ओरिओ ओरिओ नाही, टोयाटो नाही, म्हणजे सायकल सुद्धा नाही, त्यांचं पायी जाणं येणं आहे, तर त्या कशा जातील महिला? छत्रपती शिवाजीनगरचा बोगदा, स्थानिक शिवाजीनगरच्या समस्या या लवकरात लवकर, स्थानिक शिवाजीनगरच्या समस्या लवकरात लवकर, या पुढचं धोरण फार वेगळं राहील, त्याला नगरपालिका जबाबदार राहील। जर का प्रशासनाने आजपर्यंत याच्या पुढे शिवाजीनगर भागाकडे कुठल्याच प्रकारचं, जसं आता त्यांचं चाल ढकल वृत्तीचं आतापर्यंतचा कारभार आहे, हा जर का त्यांनी आताच पुढे चालू ठेवला, तर शिवाजीनगर मधील कुठलेच नागरिक कर भरणार नाहीत। किंबहुना जर मनपाला पैशांची आवश्यकता असेल, तर आम्ही एक एक दोन दोन रुपये मनपाच्या लायकीप्रमाणे त्यांना भीक मांगो आंदोलन करून देऊ शकतो। परंतु कृपया एकच नम्र विनंती प्रशासनाला, छत्रपती शिवाजीनगरच्या विविध समस्यांचा लवकरात लवकर निपटारा करावा, आमचा अंत पाहू नका। याच्या पुढील जे आंदोलन असणार आहे ते डायरेक्ट तुमच्या अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये घुसून होणार आहे, कृपया याची नोंद प्रशासनाने घ्यावी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी घ्यावी। जळगाव रेल्वेचा प्रश्न आहे, तुम्ही म्हणतात भोगत्याचा, हा जळगाव रेल्वेचा प्रश्न आहे, परंतु जर का खासदार यामध्ये काहीच करू शकत नसतील, तर अशा खासदारांचा जाहीर निषेध। जर का स्थानिक शिवाजीनगरच्या समस्या तुम्ही आमदार म्हणून सोडवू शकत नसाल, तर त्या आमदारांचाही जाहीर निषेध, आणि याची लाज वाटली पाहिजे। किंबहुना एवढे जेव्हा नागरिक इथे जमतायत, तर आज हे सर्व कर भरणारे नागरिक आहेत, सर्व नागरिकांच्या इथे व्यथा एक आहेत, आणि ह्याच जळगावकरांना दिसत नाही का? इथे प्रशासन प्रतिनिधींना डोळे बंद करून व्यवहार करतायत का? विस्तारित शिवाजीनगरचा विकास झालाच पाहिजे। माझं नाव विजय राठोड आणि माझ्यासोबत सर्व त्रस्त शिवाजीनगर रहिवासी इथं आहेतच, आणि हा उद्रेक म्हणावा लागेल, गेल्या बऱ्याच वर्षांपासून शिवाजीनगरचा विकासाचा बॅकलॉग अजूनही भरला गेलेला नाहीये, आणि याकरता जर का इथे लोकप्रतिनिधी जबाबदार असतील, तर मला तरी वाटतं इथल्या सभागृहामध्ये कुठल्याच लोकप्रतिनिधीला बसण्याचा हक्क नाहीये, किंवा ते त्या लायकीचे नाहीयेत। या स्थानिक नागरिकांच्या या बोलक्या प्रतिक्रिया आहेत, तुम्ही बघू शकता। आज शिवाजीनगर भागाकडे कोणी बघायला तयार नाहीये। माझी प्रशासनाला एकच नम्र विनंती, आमचा अंत बघू नका। आम्ही फक्त कर भरण्यासाठी नाही आहोत, आम्हालाही सुविधा मिळण्याचा आमचा अधिकार आहे, तो लवकरात लवकर मिळावा याकरता आम्ही इथं आज आलेलो आहोत। आणि यापुढे प्रशासनाला जर का या जाग आली नाही, तर याच्या पुढे कॅबिनमध्ये घुसून आंदोलन होतील, याची कृपया प्रशासनाने नोंद घ्यावी। आम्ही सर्व शिवाजीनगर, माझं नाव जहांगीरे खान, आम्ही शिवाजीनगर त्रस्त नागरिक आहेत। ऑफिस भुसावळ आणि मान्य रेल्वे प्रशासन यांनी 5 कोटी रुपये ब्राह्मण सभा
चा जो बोगदा आहे त्याच्यासाठी मंजूर केलेले आहेत. तसे पत्र 2020 ला डिसेंबर 2020 ला त्या पत्राचे किराजी टोपी दाखवलेली दिसत आहेत. म्हणून आमची सर्वांची विनंती आहे की तो बोगदा लवकरात लवकर व्हावा व शिवाजीनगरचे जे समस्या आहेत ते सर्व समस्या तात्काळ सोडवण्यात याव्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.